आलीस मावशीला भेटून? मला नाही सांगितलंस ते? मी अर्जुनला सांगितलं होतं. मी म्हणजे अर्जुन नाही, मला सांगून नव्हतं जाता येत. या पुढे तिकडे जायचं नाही, कळलं? एक मिनिट माहिती. काल अर्चनाने माझ्या फोनवर फोन केला होता, तर तुम्ही रिसीव्ह केला होता का? काय म्हणालीस? काल अर्चनाने माझ्या फोनवर फोन केला होता तेव्हा तुम्ही उचलला होता का? आणि असा कुठला फोन आला असता तर मी तुला सांगितलं असतं आर्या. तेच का नाही सांगितलं मला? फोन आला होता, रिंग वाजली होती आणि ती मी ऐकली होती. फोनवरती आरोप करायला हिंमत लागते आर्या, आणि आपण केलेल्या गोष्टी कबूल करायलाही ही हिंमत तुझ्या भावात नाही. हो, मी कबूल करते, मी घेतला होता अर्चनाचा फोन. मला माहित होतं की तुझी मावशी ऍडमिट आहे. बोल ना, काय करशील? नाही नाही म्हणते. ताई नाहीये म्हणायचं मला. तुझ्याशी कुठलंही नातं जोडणं माझ्यासाठी एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नाहीये. हा बघ, हा फोटो बघ, हा तुझ्या भावाचा फोटो आहे ना? हा मी, निशिकांत आणि विश्वमोहनने काढलेला शेवटचा फोटो आहे. मी हा इतके दिवस जपून का ठेवलाय माहितीये? कारण मला सतत या गोष्टीची आठवण होत राहावी. ज्या माणसावरती मी आणि माझ्या नवऱ्याने विश्वास ठेवला, त्या माणसाने स्वतःच्या स्वार्थापायी आमचा विश्वासघात केला. त्या विश्वमोहनने माझ्या संसाराची होळी केली. आम्ही देशोधडीला लागलो. त्याला मी आयुष्यात कधीही माफ करणार नाही. त्याच्यामुळे मी ज्या यातना भोगल्या आहेत ना, त्याच्याहून कितीतरी जास्त यातना मी तुला भोगायला लागले. विश्वमोहन, हे बघ अर्चना, तूही जर का आर्याला इथे बोलवण्याबद्दल बोलणार असशील तर विषय काढू नका. पण का? अर्चना, ती माझ्या बाबतीत जर का असं काही वागली असती ना, तर कदाचित मी तिला माफ केलंही असत. पण मावशी, मावशीच्या तब्येतीची तिला काळजी पण नाही. निरोप कळून सुद्धा ती आली नाही. पण तिला निरोप मिळालाच नाही. तू म्हणालीस की तू तिला फोन केला होतास. हो, केला होता मी फोन, पण तिने फोन रिसीव्हच केला नाही. आणि ज्या व्यक्तीने तो फोन रिसीव्ह केला त्या व्यक्तीने तिला निरोपच सांगितलं. नक्कीच ती माया असणार. विश्वमोहन, या सगळ्या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे हे खरंच मला माहिती नाही. पण एक गोष्ट मात्र मी निश्चितपणे सांगू शकते की आर्याचा यात काहीही दोष नाही आहे. तिला खरंच काही माहिती नव्हतं. आर्याला या घरात आणायलाच हवं. मी तयार आहे आणायला. पण माया, ती नाही येऊ देणार आर्याला. का नाही येऊन देणार? या सगळ्याला कारण मीच आहे. मी जी पाप केलीत त्याची फळं माझ्या बहिणीला भोगावी लागतायत. पण हे कुठेतरी थांबवायला हवा. माझ्यामुळे तिला त्रास होता का म्हणे ना, दमावशी का? आर्या, मी तुला काहीतरी प्रश्न विचारतीये. हा खिळा कशाला ठोकतेस तू? आर्या! मायाताई, आतापर्यंत तुम्ही मला जे काही बोलला, जे काही प्रश्न विचारले, त्या सगळ्याचं उत्तर आहे. तुम्ही माझ्या भावावर सूड उगवण्याकरता मला इथे घेऊन आलात, आणि आता माझ्यात आणि अर्जुनमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण मायाताई, मी असं होऊ देणार नाही. असेच एकत्र या, आणि ती वेळ दूर नाही मायाताई. हे मी करून दाखवीन. हे माझं चॅलेंज आहे.